तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या एपिसोडमध्ये मी पाटील वायटे कंपनीचा प्रतिनिधी विशाल सर्वप्रथम तुमचे सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे एका शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ज्यांनी मिरची या पिकाची लागवड केलेली आहे आणि एकंदरीत मिरची पिकामध्ये भरपूर साऱ्या समस्या असतात. तर या त्या ज्या काही समस्या आहेत तर त्यांच्या मिरची पिकात दिसत नाही आणि एकंदरीत त्यांनी कशा प्रकारे तिथं व्यवस्थापन नियोजन केलेलं आहे अतिशय थोडक्यात आपण इथं जाणून घेणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार सर. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव सचिन संजय राऊत, राहणार शिवना, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर. तुमचा मोबाईल नंबर आपल्या शेतकऱ्यांना सांगता? 95 79 91 82 81. बरोबर दादा. आता ही जी आपली मिरची आहे, मिरचीचा प्लॉट, तर नेमकं कधी लागवड केलेली आहे तुम्ही याची? ही लागवड सर आम्ही ना 9 जूनला लागवड केलेली आहे. बरोबर 9 जूनला. तर लागवड करताना समजा 4 फुटाचा मारा आहे, म्हणजे दोन जे उळीतलं अंतर आहे ते 4 फूट ठेवलेलं. 4 फुटाचं अंतर आहे समज घ्या. बरोबर. त्याच्यावर आम्ही ना 10 26 26 DAP 1846 पोटॅश बेड भरणी करताना हा हे वापरलेलं आहे आम्ही ना भरपूर. बरोबर. मग लागवड केली 1/2 फुटावर, हे ठिबक 1/2 फुटाचं अंतर एका झाडाचं. आणि ही जी बियाणं आहे तर ती कोणतं लावलेलं आहे? हे शार्पोन आहे, शार्पोन वराठी लावलेली. शार्पोन लावलेली का? हा. ओके. आता तुम्ही ज्यावेळेस मिरची पिकाची लागवड वगैरे करता किंवा दरवर्षी तुम्हाला नेमकं कोणत्या कोणत्या समस्या येत असतात? बरं, समस्या काय हे मर लागते झाडाला की कोकडा, ते भरपूर समस्या येते सर. पण हे विनोद आम्ही ओमकार कृषी सेवा केंद्राकडून औषधी वगैरे आणले की क्लिअर होऊन जाते त्या. बरोबर. म्हणजे तुम्ही जे नियोजन आहे तर ते चांगल्या पद्धतीने तिथं करताय. हा. आता सध्याच्या काळामध्ये हा प्लॉट एक्झॅक्ट किती दिवसाचा असेल अंदाजे? तर मी 9 जूनचा म्हणल्यावर 2-1 महिने झाले. 2 महिने होऊन गेलेले. बरोबर. आता गेल्या 1-5 दिवसापूर्वी तुमच्या मिरचीवरती काय समस्या आली होती? समस्या म्हणजे सर हे झाड म्हणजे अटॅक जास्त होता त्याच्यावर, पण ते हे मारलं मी ना आर्युना गोड मारलं आहे, आर्युना गोड. ओके. आणि ऑक्सिजन याच्यामुळं भरपूर फरक पडला सर. बरोबर. आणि झाडं कोकडेल होते ना, ते शेंडे गेंडे काढू लागले, फ्रेश होऊ लागले. आता अटक भरपूर कमी होते. म्हणजे तुम्हाला सांगायचं काय, जे तुमच्या मिरचीवरती 5-7 दिवसापूर्वी तुम्हाला लिपकल व्हायरस किंवा कोकडा रोग आपण भरपूर सारे शेतकरी तर त्याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव दिसायला लागला होता. हो हो. आज जसं आपण निरीक्षण केलं, जो तुमचा साईडचा प्लॉट आहे तर तो बऱ्यापैकी व्हायरसमुळं, हा व्हायरस भरपूर खराब झाला. याच्यामुळं सर म्हणजे अरेना गोड आणि ऑक्सिजन याच्यामुळं भरपूर हे स्टॉप झाला अटॅक मिरची पिकातील व्हायरस. हा. याच्यासोबत अजून काही कीटकनाशक वगैरे वापरलं? याच्यात दिल्ली गेट मारलेलं होतं. ओके. म्हणजे थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी तुम्ही दुसरं कीटकनाशक याच्यात घेतलं होतं. तर आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा लाईव्ह प्लॉट पाहू शकता. याचा जो काही जुना पूर्ण जे कोकडलेले व्हायरसचे सिम्पटम्स आहेत तिथं दिसत आहे, पण ते आता 4 दिवस झालेले आहेत. आरेना गोल्ड याचं प्रमाण किती घेतलं होतं दादा तुम्ही? याचं एका टाकीला काही 25 घेतलं होतं. हे किती 40 घेतलं होतं का 50? हे 40 घेतलं होतं. 40 ग्रॅम घेतलं होतं. आणि याचं प्रमाण ऑक्सिजन या टॉनिकचं प्रमाण? याचं पाणी केलं डायरेक्ट. डायरेक्ट म्हणजे थोडक्यात 50 मिलीचं प्रमाण आहे. तर याचा तुम्हाला रिझल्ट कसा वाटतोय आता सध्या? रिझल्ट म्हणजे आता तर तुम्ही पाहू लाईव्ह पाहून घ्या ना, हे एक नंबर रिझल्ट आहे ना. पहिले याच्यावर 8 दिवस अगोदर कोकडा होता, आता पानं फ्रेश झाले, पूर्णपणे फ्रेश झालेले दिसत आहे आणि अटॅक पण थांबलेला आहे. बरोबर. आता हे लाईव्ह तुमच्या समोर आहे समज घ्या. बरोबर. तर तुम्हाला जे आरेना गोल्ड आपलं व्हायरस कंट्रोल करण्यासाठी एक औषध आहे, आणि शेतकरी मित्रांनो, हे जे आरेना गोल्ड औषध आहे हे पूर्णपणे नॅचरली बनवलेलं औषध आहे. जर तुम्ही याच्यामध्ये एक पुडी येती तर ती जर फोडली आणि तिचा असा वास जर घेतला तर आपली जी लवंग असते तर त्या टाईप आपल्याला तिथं वास आलेला पाहायला मिळतो. पूर्णपणे जैविक नॅचरल पद्धतीने याला बनवलेलं आहे. आणि ज्यावेळेस आता तुम्ही पण किंवा अजून इतर शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो, जेव्हा कधी आपण आरेना गोल्डची फवारणी करतो, आता समजा मिरचीसारख्या पिकामध्ये किंवा आपण केळी पिकामध्ये जी CMV चा प्रॉब्लेम राहतो, किंवा शेतकरी मित्रांनो आपल्या पपाया पिकाचा जर विचार केला तर पपाया पिकामध्ये सुद्धा व्हायरसची समस्या येते, तर यांसारख्या पिकामध्ये आपल्याला 40 ते 50 ग्रॅम आपल्याला एका पंपासाठी तिथं प्रमाण वापरायचं आहे 15 लिटरच्या. त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, आपण जर वेलवर्गीय पिकाचा विचार केला, जसं आपलं टरबूज आहे, खरबूज आहे, गिलकं आहे, दोडकं आहे, कारलं आहे, यांसारख्या पिकामध्ये सुद्धा CME व्हायरसचा जास्तीत जास्त प्रॉब्लेम राहतो, तर त्या पिकामध्ये आपल्याला 25 ग्रॅम तिथं प्रमाण वापरायचं आहे. आणि दादा, हे जे औषध आहे आपलं आरेना गोल्ड, याचा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. रिझल्ट आलेला आहे सर, हे तुम्ही लावू पाहिजे समज. आता अजून याचं एक वापरण्याचं एक पद्धत अशी आहे, ज्यावेळेस आपण याचं द्रावण तयार करतो तर प्रत्येक एका पंपाचं सेपरेट जे द्रावण आहे तर ते तयार करून घेणं गरजेचं आहे. आता शेतकरी मित्र काय करतात,
आपल्याला 10-20 टाक्या मारायच्या राहतात, आणि 10-20 टाक्याचं जर आपण फक्त 5-10 लिटरमध्ये म्हणजे 5 ग्लास पाण्यामध्ये 10 ग्लास पाण्यामध्ये बनवून घेतात, तर अशा पद्धतीनं बिलकुलही तिथं बनवायचं नाही. एका एका पंपाचं जे द्रावण आहे तर ते सेपरेट तिथं बनवून घेणं गरजेचं आहे. आणि जेव्हा कधी आपल्याला आता भरपूर सारे शेतकऱ्यांना अजून एक प्रश्न पडेल की बाबा आपण याच्यासोबत हे जैविक आहे तर याच्यासोबत केमिकल एखादं कीटकनाशक वापरू शकतो का? तर 100% वापरू शकतं. शेतकरी मित्रांनो, तुमच्या मिरची पिकावरील जो काही व्हायरस कोकडा नियंत्रण करण्यासाठी किंवा जे रस शोषण करणारे किडी नियंत्रण करण्यासाठी आपण याच्यासोबत एखादं बुरशीनाशक एखादं कीटकनाशक वगैरे वापरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त फवारणी करताना एका एका पंपाचं तिथं आपल्याला द्रावण तयार करून घेणं गरजेचं आहे. आणि द्रावण आपल्याला फवारणी पंपात टाकण्याच्या अगोदरच मिक्स प्रॉपर जे सोल्युशन आहे तर ते तयार करून घ्या. तर दादा, तुम्ही समाधानी आहात का? आम्ही एक नंबर, आम्हाला रिझल्ट एक नंबर आला याचा सर. बरोबर. म्हणजे आम्ही आमची मिरची आम्ही पहिले औषधी मारल्या होत्या, कटळून गेलो, मग विनोद भाऊन आम्हाला हे फवारणी दिली अर्णकडून ऑक्सिजन, आणि भरपूर रिझल्ट, म्हणजे एक नंबर आमची क्वालिटी बी, झाडं बी एक नंबर बनले. हे झाडं सगळे आकडेल होते ना एकदम. आता नवीन फुलधारणा वगैरे सुद्धा इथं फुलं बी, पहिले फुलं बी नव्हते सर त्याला, हे नवीन फुलं वगैरे लागले काळ्या वगैरे, पानं फ्रेश आहे, म्हणजे याचा चांगलाच रिझल्ट आला आम्हाला. कोकडा वगैरे थांबवून गेला जागेवर स्टॉक. आता याच्यानंतर पाहू दुसरी फवारणी घेऊ. हा, तुम्ही एक 15-20 दिवस, म्हणजे आता 4 दिवस झालेले आपल्या, आणि रिझल्ट यायला बऱ्यापैकी 5-10 दिवसाच्या दरम्यान अजून आपल्याला शेतकऱ्यांना चांगला रिझल्ट दिसायला लागतो, कारण ही सुरुवात आहे. आणि याचा अजून फुटवा वगैरे पण तुम्हाला जो दिसतोय सुरू झालेला आहे, आता अजून एक 10 दिवसाच्या आसपास चांगला फुटवा होईल. आणि जर तुम्हाला डबल फवारणी घ्यायची जर विचार आला डोक्यामध्ये, तर तुम्ही एक 15-20 दिवसाच्या आसपास दुसरी फवारणी याचा जर हात घेतला तर अति उत्तम राहील. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय, हा जो शेतकऱ्याचं लाईव्ह मनोगत तुम्हाला कसं वाटलंय, तर निश्चित खाली कमेंट करून सांगा. तुमच्या कोणत्याही पिकामध्ये जर व्हायरसचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव असेल तर तुम्ही आर्यना गोल्ड 100% आपल्याला आपल्या पिकावरती फवारणी करणं गरजेचं आहे. जो व्हायरसचा प्रॉब्लेम आहे तर त्याला थांबवण्याचं काम करतं आणि आपल्या पिकाला व्हायरसमधून बाहेर काढण्याचं काम करतं. दादा काय म्हणत होते, तुम्ही बोलत होते ते तुम्ही फळ बी पाहू शकता समाज. हा, इथं क्वालिटी पण आपण मिरचीची पाहू शकता. आता यांचा एक तोडा झालेला आहे सुरू, तर अशा प्रकारे इथं लाईव्ह मिरचीची जी क्वालिटी आहे तर ती आपण इथं पाहू शकतो. साईज वगैरे पण चांगली आहे, जे आपलं ऑक्सिजन नावाचं पोषक आहे मित्रांनो. तर हे फुटवे त्याच्यासोबतच फुलधारणा आणि चांगल्या प्रकारे आपल्या पिकामध्ये जे काही प्रकाश संश्लेषण फोटोसिंथिसिस वाढवण्याचं काम करतं, आणि एकंदरीत चांगल्या प्रकारे ओव्हरऑल आपल्या कोणत्याही पिकाचा विकास करण्यासाठी जे ऑक्सिजन नावाचं पोषक आहे, जे टॉनिक आहे, तर ते काम करताना आपल्याला पाहायला मिळतं. तर याचं प्रमाण आपल्याला 15 लिटरच्या पंपसाठी 50 मिली तिथं वापरायचं राहतं. तुम्ही कोणत्याही, आता समजा कापूस वगैरे पीक आहे भरपूर शेतकऱ्यांचा, तर कोणत्याही वेगवेगळ्या पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो, कोणत्याही कीटकनाशकासोबत, कोणत्याही टॉनिकसोबत. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तरच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न पडला असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती आजच कॉल करा, किंवा शेतकरी मित्रांनो त्याच्यावरती कॉल करू नका, फक्त एक व्हॉट्सअपला मेसेज पाठवा. तुमच्या ज्या समस्या आहेत तर त्या लवकरात लवकर तुमचं 2-3 तासामध्ये आम्ही सोल्युशन देऊ, आणि निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.